तर राज्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखी एक काका पुतण्या संघर्ष दिसतोय. शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे एकूण 8 पुतणे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करतायत. शहाजी बापूंचे पुतळे संग्राम पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शहाजी बापूंवर सडकून टीका केली. झाडी डोंगर पाहून झाली, आता वास्तवाचं भान आलं असेल अशा शब्दात त्यांनी शहाजी बापूंवर टीका केली. काका पुतण्याची लढाई नाही, पूर्ण काका ग्रुपच येणार आहे. काय कारण आहे? सगळे पुतणे जे आहेत सगळे 9 च्या 9 येणार आहेत. काका सुद्धा हळूहळू पाठीमागे येतील. दाढी डोंगर बघून झालेला आहे त्यांचा. आता त्यांना वास्तवाचं भान आलेलं आहे. लक्षात उद्याची लोकसभेमध्ये मताधिक्य लक्षात आल्यावर पवारसाहेबांचं ते परत परतीला पवारसावर लागतील. गुवाहाटीला जाऊन मतदान थोडंच मिळणार. मतदान ही पवारसाहेबांच्या पाठीमागे आहे.